स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे आणि त्याला अनेक कारणं आहेत आणि त्यामुळं अपेक्षेप्रमाणेच निकाल लागतोय. पण मला वाटतं की 120 पेक्षा जास्त आणि 130 पर्यंत जागा मिळायला काही हरकत नाही आणि त्यामुळं जी घोडा बाजाराची भीती होती की जर 113 जवळपास आम्ही फार राहिलो असतो तर मग आमदारांची पळवापळवी किंवा आमदारांना कुठती सुरक्षित जागेला नेणं हे सगळे अगदी घृणास्पद प्रकार पुन्हा झाले असते. ते आता कदाचित होणार नाही पण तरी काळजी घ्यावी लागेल कारण कर्नाटकमध्ये 2019 जे झालं त्यानंतर महाराष्ट्रात ते झालं मध्य प्रदेशमध्ये झालं त्यामुळं हा पराभव सहजासहजी भाजप पासून घेणार नाही सहन करणार नाही आणि त्यांच्या कृत्या चालू राहतील. राहुलजींनी ते करून दाखवलं आणि राहुलजीच्या नेतृत्वात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. कर्नाटकच्या निवडणुकीचा संपूर्ण प्रचार झाला जवळपास 26 प्रचार सभा त्यांनी घेतल्या आणि त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की राहुल गांधींच्या नेतृत्वाला देशामध्ये मान्यता सुरू झालेली आहे आणि ते कर्नाटकच्या निकालमधून स्पष्ट होणार. फोडाफोडीचं राजकारण, भेदाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, दबावाचं राजकारण हे आता जनतेला बिलकुल मान्य नाही. ज्या स्वायत्त संस्था आहे त्यांचा होणारा राजकारणाकरता वापर हा सगळ्या लोकशाहीची पुढच्या कालखंडातली जी आपली व्यवस्था आहे लोकशाही व्यवस्था ती मोडून काढणारा अशा प्रकारचं त्यांचं सगळ्या कृती दिसत आहेत. जर भविष्य काळामध्ये देश लोकशाही म्हणून चांगला चालवायचा असेल, पुढे जायचं असेल, सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचं असेल तर ज्या पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो आहे त्यांचा पराभव करणं आवश्यक आहे आणि हा निर्णय आता कर्नाटकची जनता देते आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24